नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सेंट्रल सिलेक्शन बोर्ड म्हणजेच बँगलोरला जे काही आपलं मिलिटरी ऑफ डिफेन्स रक्षा मंत्रालयाचं ऑफिस आहे मित्रांनो, तिथे काही वॅकन्सी आलेल्या आहेत मित्रांनो। तर ह्या काही वॅकन्सी आहेत टोटली ग्रुप सी पदासाठी आहेत आणि टोटली आपल्याला ऑफलाईन फॉर्म भरायचे आहेत। शैक्षणिक जर विचार आपण केला शैक्षणिक पात्रतेचा, तर तुम्हाला 10वी पास असणं इथं फक्त गरजेचं आहे आणि ज्या त्या ट्रेडमध्ये थोडक्यात जो काही जसं कुक आहे, ड्रायव्हर आहे, सफाईवाला आहे, यामध्ये फक्त तुम्हाला थोडंफार नॉलेज असणं किंवा एक्सपिरियन्स असणं इथे गरजेचं आहे। या प्रकारची पात्रता तुमची असेल मित्रांनो, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। पूर्णपणे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, त्यासोबत आपले काही डॉक्युमेंट्स लावायचे आहेत आणि कुठल्या पत्त्यावर पाठवायचे हे सगळं आपण ह्या व्हिडिओमधून आज बघणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्हाला आर्मी भरती झाली, त्यानंतर SSC GD झाली, आपली पोलीस भरती झाली किंवा अशा प्रकारचे जे वेगवेगळ्या भरत्या येतात ज्या गव्हर्नमेंटच्या अंडर असतात, ह्या भरत्यांबद्दल जर व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा ह्या भरत्या तुम्हाला करायच्या असतील, सिंपल तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असलेली बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक अपडेट सर्वात आधी येईल। तर मित्रांनो, सुरू करत आहे व्हिडिओला, त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत आहात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर अशा प्रकारे मित्रांनो, नोटिफिकेशन आहे, तुम्ही ते बघू शकता की डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ GPC एम्प्लॉईज ॲट सिलेक्शन सेंट्रल साऊथ बँगलोर सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट अंडर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर ह्या पोस्ट येतात मित्रांनो। तर बघूया कशाप्रकारे काय आहे। एक आहे ती मेसेंजर, यासाठी सिंपल तुम्हाला अनरिझर्व्ह एक जागा आहे आणि एक सर्व्हिसमॅन एक जागा, अशा दोन जागा आहेत मित्रांनो। एज जर आपण पाहिलं इथे मित्रांनो, तो एज आहे 18 ते 25, आणि जर पे बँड आपण पाहिलं तर 18,000 ते 56,900 एवढं आपलं पे बँड आहे। जर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिलं तर तुम्हाला सिंपल 10वी पास असणं इथं गरजेचं आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वॉचमन, वॉचमनसाठी एक पोस्ट आहे अनरिझर्व्ह आणि व एज ग्रुप आहे 18 ते 25, बेसिक सेम आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी पास आहे। इथे मित्रांनो जो पाहिलं आपण, तर एज त्याच्यानंतर क्वालिफिकेशन हे सेम आहे, पे बँडसुद्धा सेम आहे। त्याच्यानंतर सफाईवाला जे आहेत MTSमधून 3 जागा आहेत मित्रांनो इथे, मेस वेटर जे आहे 1 जागा आहे, रूम ऑर्डनरी 3 जागा आहेत आणि मासलाचीसाठी 1 जागा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या वेकेन्सी आहेत। पुढे बघूया की इन्स्ट्रक्शन काय दिलेत, कशाप्रकारे काय आहे ते। तर सिम्पल मित्रांनो, इथे सिलेक्शन जे काय आहे ते तुमचं पूर्णपणे ऑफलाईन फॉर्म भरायला लागणार आहे आपल्याला, आणि ऑफलाईन फॉर्म भरून आपल्याला तो 30 दिवसाच्या आत आपल्याला इथे द्यायचा आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट यांनी एक इथं आपल्याला एक इन्स्ट्रक्शन दिलं आहे, ते म्हणजे कॅन्डिडेट ऑलरेडी एम्प्लॉईड इन सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट ऑफिसेस PSU शुड सबमिट द देअर ॲप्लिकेशन थ्रू प्रॉपर चॅनल ड्युली सबमिटेड सर्व्हिस सर्टिफिकेट ॲट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट। म्हणजेच तुम्ही जर एखाद्या गव्हर्नमेंट जॉबला असाल मित्रांनो, तर तुम्हाला 30 दिवसाच्या आत इथे NOC म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटकडून NOC इथं आपल्याला जमा करायचे। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की ह्यांनी काय सांगितले, समजा तुम्हाला वेगवेगळ्या पोस्टसाठी भरती द्यायची असेल, तुम्हाला प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळा फॉर्म भरून वेगवेगळ्या पोस्टद्वारे आपल्याला इथं पाठवायचं, म्हणजे एका एनवलपमध्ये तुम्ही हे पाठवू शकत नाही आहेत। त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत की द सिलेबल्स रिटर्न एक्झाम विल बी ॲप्लिकेबल ॲल ग्रुप सी एम्प्लॉईज। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अटॅच 1 एनवलप साईज 4.4x10 विथ ₹22 पोस्टल स्टॅम्प अलॉंग ॲप्लिकेशन। म्हणजे तुम्हाला एक एनवलप टाकायचा आहे 4x10 आणि त्याच्यावरती ₹22 पोस्टल स्टॅम्प आपल्याला यामध्ये द्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता। आता हे फॉर्म तुम्ही ते बघू शकता कशाप्रकारे काय आहे। फॉर्म मी सांगेन काय करायचे ते, त्याआधी आपण इन्स्ट्रक्शन बघून घेऊयात। तर याच्यामध्ये आपण नोट जर आपण पाहिली याची मित्रांनो, नोटमध्ये यांनी काय सांगितलं आहे तुम्ही इथे नोट बघू शकता की द कॅन्डिडेट विल सबमिट सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑन फॉलोइंग डॉक्युमेंट्स अलॉंग विथ ॲप्लिकेशन। म्हणजे तुम्हाला तुमच्या फोटोकॉपीज इथे फॉर्मवरती सुद्धा लावायचे आहेत आणि सोबत तुम्हाला इथे पाठवायचे सुद्धा आहेत। त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशनचं तुमचं सर्टिफिकेट द्यायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे, त्याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेट द्यायचं आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट ते डोमासाईल सर्टिफिकेट द्यायचं आहे आपल्याला मित्रांनो इथे। त्याच्यानंतर जे डोमासाईल सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला तहसील किंवा डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचं असावं। त्याच्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल ते आपल्याला द्यायचं आहे। त्याच्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला द्यायचं आहे लोकल पोलीसचं। त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जर तुम्ही EWSमधून फॉर्म भरला असेल त्याचं सर्टिफिकेट इथं आपल्याला द्यायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला अशा प्रकारे, त्याच्यानंतर रहिवासी दाखला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मित्रांनो पूर्णपणे तुमच्या इनवलपमध्ये झेरॉक्स टाकून सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला इथे द्यायचं आहे। आता मित्रांनो थोडक्यात बघूया आपल्याला हा फॉर्म कसा भरायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो हा फॉर्म आहे। हा फॉर्म सिंपल तुम्हाला कुठे भेटणार आहे व्हिडिओ या शेवटी सांगेन। तिथे तुम्ही बघू शकता द सिलेक्शन साऊथ कबन रोड बँगलोर, टू द कमांडंट सिलेक्शन सेंटर साऊथ कबन रोड बँगलोर 560042 या ॲड्रेसवरती आपल्याला हे पाठवायचं आहे। ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ग्रुप सी एम्प्लॉईज,
आता इथं तुम्ही त्या मित्रांनो बघू शकता, एक म्हणजे तुम्हाला पासपोर्ट साईजचा इथे फोटो लावायचा आहे, त्यानंतर पोस्ट अपलाईट जी काय पोस्ट अपलाईट तुम्ही केले ते इथं आपल्याला लिहायचं आहे, नेम ऑफ कॅन्डिडेट तुमचं पूर्णपणे नेव कॅपिटल ब्लॉक लेटरमध्ये जे तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवर आहे तसंच लिहायचं आहे आपल्याला, जेंडर फक्त मेलसाठी भरती आहे त्याच्यामुळे मेलच इथं फक्त भरू शकतात, फादर नेम, त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी, आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे तुमच्या अंगावर कुठे खून वगैरे असेल ते आपल्याला इथं नमूद करायचे, डेट ऑफ बर्थ आपल्याला इथं नमूद करायचं आहे, त्याच्यानंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेस म्हणजे तुमचा जो काय चालू ॲड्रेस आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे, त्याच्यानंतर जो परमनंट ॲड्रेस आहे आपला जो काय आधार कार्डवर असेल किंवा तो तुमचा डोमिसाईल सर्टिफिकेटवर असेल तोच ॲड्रेस आपल्याला इथे लिहायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे त्यांनी नोटसुद्धा सांगितलं की अटॅच सेल्फ अटेस्टेड रेसिडेन्स प्रूफ सर्टिफिकेट डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे तुमचा रहिवासी दाखलाही इथे असणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो कॉलम म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन पूर्णपणे तुम्हाला इथे नमूद करायचं आहे कशाप्रकारे आहे काय आहे ते, 10वीमध्ये तुम्हाला किती मार्क आहे, स्कूल कॉलेज कोणतं होतं, इयर ऑफ पासिंग, बोर्ड युनिव्हर्सिटी कोणती आणि पर्सेंटेज आपल्याला किती आहे ते, त्याच्यानंतर डिक्लेरेशन आपल्याला द्यायचं आहे, डिक्लेरेशन दिल्यानंतर आपल्याला डेट आणि प्लेस त्याच्यावर सिग्नेचर आपल्याला इथं पूर्णपणे करायचे आहे आणि त्याच्यानंतर हा फॉर्म जो आहे आपल्याला सबमिट करायचा आहे, सबमिट म्हणजेच बाय पोस्ट आपल्याला पाठवायचं आहे, हा जो कॉलम तुम्हाला दिसतो आहे मित्रांनो फॉर ऑफिस यूज, इथे आपल्याला कोणतंही काहीही करायचं नाही, ते पूर्णपणे ऑफिसमध्ये भरून येईल, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो की तुम्हाला ह्यामध्ये डॉक्युमेंट कोणकोणते लागणार ते आपल्याला इथे पूर्णपणे मी सांगितले आहेत तरीसुद्धा ह्या फॉर्मसोबत तुम्हाला इथे दिसून जातील, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा असेल तर सिंपल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आय डी मिळेल, त्या टेलिग्राम आय डीवरती जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता, तर अशा प्रकारे मित्रांनो हे नोटिफिकेशन होतं, हे नोटिफिकेशन सिंपल तुम्हाला हवं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे जी की टेलिग्रामची आहे, तर टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळून जाईल, तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नोडसह अशा एखाद्या नवनिशासह, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम।